परंतु काही अज्ञात हल्लेखोरांनी संबंधित कंत्राटदाराच्या इथल्या सुपरवायझर आणि त्या लोकांवर एक दिवस हल्ला झाला आणि त्यामुळे तो ठेकेदार हे काम सोडून गेला. मुख्य कार्यालयाने या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि एक उच्चस्तरीय समिती ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी पण करते आहे आणि त्यानंतर लगेचच हे काम पुन्हा कसं सुरू करता येईल याबाबत सुद्धा निर्देश येण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यालयातून जसे निर्देश येतील त्याप्रमाणे आपण त्वरित कार्यवाही लवकर काम सुरू झालं पाहिजे. शक्यता ही पण शक्यता पडताळून आंदोलन जे होतं हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून याच्यात राजकारण काही नाही आहे. पण हे प्रश्न सुटले पाहिजे. आज 132 KVA 33 KVA सबस्टेशन घालवण्यासाठी आढावासाठी झालेलं काम बंद पडलं आणि तरी वीज मंडळ शांत राहिलं. काम बंद झालं अडचणी असतील थोड्या दिवसात त्या सोडवायच्या आणि कामाला सुरुवात झाली पाहिजे. त्याचमुळे आज आपण या संबंध भागात पाहिलं तर शेतकऱ्यांचा अंत्यंतिक असा असंतोष आहे की काम का होत नाही, वीज का मिळत नाही. वीज नाही मिळाली तर काहीच मिळणार नाही, शेतकरी जगणार नाही, कुठं कोणतेही प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून अत्यंत आपल्या तातडीने हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. इथं अधिकारी आले होते वीज मंडळाचे, त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांचा प्रश्न मांडला. अब कोणीतरी एखाद्याला कोणी मारलं असेल तर काय 3-3, 4-4, 6-6 महिने काम बंद पडतं का? काम जर करायचं, कामची इच्छा असेल, त्याला वेल टू वर्क आपण म्हणतो, त्या पद्धतीने हे काम झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हे जर नाही सखोल झालं तर पुनश्च या ठिकाणी रस्ता रोखण्यात येईल आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करू म्हणून शासनाला देखील आम्ही या बाबतीत सांगितलेलं आहे.